वर्षभर साठवणीतील मसाला कसा बनवला जातो, आईच्या पद्धतीने बनवला जाणारा मसाला आज मी दाखवणार आहे। चला तर पाहूयात मसाला कसा बनवायचा। नमस्कार, मी प्रज्ञा सर्वांचे स्वागत करते आपल्या चॅनल प्रिचर मध्ये। इथे 3 किलो मिरच्या घेतल्या आहेत। इथे मी गुंटू, लवंगी आणि साधी अशा 3 प्रकारच्या मिरच्या 1 किलो प्रमाणे घेतल्या आहेत। मिरच्या ह्या उन्हामध्ये चांगल्या वाळवून नंतर त्याचे देठ काढून घेतले आहेत। इथे पहा, मसाला धोंडफूल 100 ग्रॅम, तमालपत्र 100 ग्रॅम, वावडंग्या 100 ग्रॅम, मसाला वेलची 50 ग्रॅम, चक्रफूल 50 ग्रॅम, मेथ्या 50 ग्रॅम, मोहरी 100 ग्रॅम, जायपत्री 50 ग्रॅम, हिंग 2 खडे, खोबरे 50 ग्रॅम, खसखस 100 ग्रॅम व धने 1/2 किलो घेतले आहेत। हळकून 50 ग्रॅम हळकून फोडून घेतले आहे। हा गरम मसाला घेतला आहे, त्याच्यात धने 50 ग्रॅम, जिरे 500 ग्रॅम, लवंगा 50 ग्रॅम, दालचिनी 50 ग्रॅम, चक्रीफूल 50 ग्रॅम, शहाजिरे 50 ग्रॅम असे या प्रमाणात घेऊन हे सर्व मिक्स करून घेतले आहे। आणि लसूण 1 किलो, लसूण हा सोलून नंतर त्याचे प्रमाण पाहायचे, 1 किलो प्रमाणात घेऊयात। मसाला बनवताना तेल आणि मीठ याचे प्रमाण जास्त असते। तेलामुळे आणि मिठामुळेच मसाला वर्षभर टिकला जातो। तोपर्यंत आपण तेल ओतून कांदा भाजायला ठेवला आहे। ते भाजण्यासाठी जाड गुळाचेच भांडे घ्या। कांदा हा खूप भाजला जातो। 3 किलो मिरच्यांना कांदा 2.5 किलो घ्यायचा, तो चौकोनी चिरून घ्यायचा म्हणजे लवकर भाजला जातो। कांदा भाजतोय तोपर्यंत मिरच्या भाजून घेऊयात। मिरच्या भाजताना लोखंडाची पाटी किंवा पसरट भांडे घेतले तरी चालते। याच्यात मिरच्या टाकून तेल थोडे ओतून व मीठ टाकायचे आणि नंतर भाजायच्या। मीडियम फ्लेमवरती भाजायच्या म्हणजे खाट उडत नाही। सर्व मिरच्या वेगवेगळ्या भाजायच्या, एकत्र भाजायच्या नाहीत। काही मिरच्या लवकर भाजतात व काही थोड्या उशिरा। मिरच्यांच्या साली पातळ व जाड असतात, त्यामुळे लवकर व वेळाने भाजल्या जातात। पाहूनच भाजायच्या। या प्रकारे भाजून तयार आहेत। आता धने भाजून घेऊयात। थोडेसे तेल टाकून भाजूयात। हे वेगळे ठेवायचे, मिक्स करायचे नाहीत। नंतर कढईमध्ये तेल ओतून हळकून तळून घेऊयात। हे पहा, लालसर झाले आहेत, काढून घेऊयात। नंतर याच्यात खोबरे टाकून चांगले लालसर भाजूयात। हेही काढून घेऊयात। तमालपत्रे ही भाजून घेऊयात। धोंडफूल ही तळून घेऊयात। ज्यांना मसाला तिखट हवा आहे त्यांनी काळी मिरी 50 ग्रॅम घ्या। काळ्या मिरीने ठसका लागतो, त्यामुळे मी काळी मिरी घातली नाही। तिखटासाठीही टाकू शकता। जायपत्री तेलात तळून घेऊयात। चक्रीफूल तेलात तळून घेऊयात। मसाला वेलची तळून घेतलीये। जसजसे तेल कमी होईल तेल ओतून तळून घ्या। वावडंगी ही तळताना काळजीपूर्वक तळायचे,
हे उडतात व अंगावरही उडते, त्यामुळे जपूनच मोहरी आणि मेथ्या टाकून तळून घेऊयात। हे पहा, तळून तयार आहे। जे मसाले तळून घेतले आहेत ते एकत्र ठेवून वेगळे द्यायचे। हे सर्व मिक्स केलेला गरम मसाला भाजून घेऊयात। आपला कांदाही भाजून तयार आहे। 3 किलो मिरच्यांना 1.5 किलो मोठे मीठ घाला। मी मिरच्या भाजताना टाकलेले, त्यामुळे 1 किलोच मीठ देणार आहे। आता हे सर्व कसे बांधून द्यायचे ते पहा। हे या प्रकारे सर्व वेगवेगळे द्यायचे, म्हणजे मसाला बनवणाऱ्यांनाही व्यवस्थित बारीक बनवता येतो। सर्व एकत्र करून द्यायचे नाही, त्यामुळे आपल्याला तिखट जसे बारीक हवे आहे त्याप्रमाणे होत नाही। हे पहा, कांदाही एका डब्यात वेगळाच द्या। या प्रकारे सर्व बांधून तयार आहे। आता डंकात नेऊन बनवून आणूयात। तयार झाला आहे, खूप छान बनला आहे। आमच्या सांगलीकडे असा बनवला जातो, तुमच्या भागात कसा बनवला जातो ते नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।